आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीच्या प्रांगणात अंगणवाडीचे वनभोजन, गर्द झाडीत बालकांनी घेतला वनभोजनाचा आनंद. गणेशवाडी येथील अंगणवाडीतील बालकांची वनभोजन सहल अमाप उत्साहात पार पडली. गणेश पाणी पुरवठ्याच्या प्रांगणातील गर्द झाडीत अंगणवाडीतील बालकांची वनभोजन सहल आयोजित करण्यात आली होती. सकाळी 11 ते 3 या दरम्यान पार पडलेल्या या सहलीत पुष्पा उदगावे, रशिदा जमादार, सौ कोळेकर, सौ तासगावे, सौ मोमीन, सौ कुंती कोगनोळे, सौ कनवाडे आणि सौ भुशिंगे या 8 अंगणवाडी सेविका आणि 8 मदतनीसांसह 110 बालके सहभागी झाली होती. प्रांगणात आगमन होताच सहलीची सुरुवात सरस्वती पूजन आणि प्रार्थनेने करण्यात आली. निसर्गाच्या सानिध्यात सर्वांनी वनभोजनाचा मनसोक्त आनंद लुटला. महानगर न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. नमस्कार. आज दिनांक 20/2/2018 आज आम्ही सर्व अंगणवाडी क्रमांक 39 सेविका बोलते. आम्ही रिहाना बसीर मोमीन आणि आम्ही आज अंगणवाडी क्रमांक 37 ते 330 या 8 अंगणवाड्यांची सहल इथं एकत्रपणे आणलेली आहे. इथं आम्ही वनभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुलांना अंगणवाडीपासूनच सहल म्हणजे काय आणि वनभोजन म्हणजे काय याची माहिती व्हावी याच्यासाठी आम्ही इथं मुलांना सगळ्यांना आणलेलं आहे. आणि मुलांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ पण शिकवलेले आहे. ते खेळ, गाणी, गोष्टी हे सगळे आम्ही इथं मुलांचे घेणार आहोत. आणि सर्व मुलांच्या डब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ आहेत आणि ते मुलं आता इथं बसून खाऊ खाऊन आणि मनोरंजन. माझे नाव अथर्व, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर.